Light up your tuck, and you can dive right in. Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measure when you can live it to the brim? UTL Solar, सोलर लावणार आणि सबसिडी ही मिळवून देणार. विधानसभेचा प्रचार संपण्याआधीच उरले तवघे काही तास. संध्याकाळी 5 वाजता प्रचार तो फार थंडावणार. 20 तारखेला 288 जागांवर एकाच टप्प्यात मतदान, तर 23 तारखेला महाराष्ट्राचा महानिकाल. धर्मयुद्ध शब्दावर आक्षेप घेऊनच दाखवा ठाकरेंचा धर्मयुद्ध नाही तर जिहाद शब्दप्रिय असल्याचाच फडणवीसांचा आरोप, तर फडणवीस धर्मयुद्ध बोलून दंगलींना प्रोत्साहन देत असल्याचा ठाकरेंचा दावा. आमचा रंग भगवाच, आम्ही अजित पवारांनाही भगवं करू. टीव्ही9 मराठीच्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीसांचं मुख्य विधान, एक है तो सेफ है नारा अजितदादांना मान्य असल्याचा दावा. एक है तो सेफ है या वक्त्यानंच मिर्चा लागण्याचं कारण काय? फडणवीसांचा मवियाला सवाल, तर अजित पवारांना एक है तो सेफ है मान्य असल्याची ही प्रतिक्रिया. अदानींना सेफ ठेवण्यासाठीच मोदींचा एक है तो सेफ है नारा. तिजोरीतून मोदी अदानींचा फोटो दाखवत राहुल गांधींची टीका. धारावीच्या जमिनीसह छोट्या उद्योगांवर आम्ही जमिनींचाच डोळा असल्याचा आरोप. प्रचार संपण्याआधी आज बारामतीमध्ये दोन्ही पवारांच्या सांगता सभा. शेवटच्या सांगता सभेत पवार काय बोलणार याकडे लक्ष. बारामतीमध्ये लढाई कौटुंबिक नसून विचारांची. अजित पवारांना मागील निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्य मिळेल, सुनेत्र पवारांकडून विश्वास व्यक्त. अजितदादा गडाचे शिवसेनेच्या शशिकांत घेडेकरांना दिलेले पाठिंब्याचं पत्र खोटं. सिंदखेड राजामधील अजित पवार गडाचे उमेदवार मनोज कायंदेंचा दावा. 5-6 हजारांच्या फरकानं पराभव नसतो पण तुमची नजर लागली आणि खासदाराऐवजी मी आमदार झाले. बीडच्या परळीत पंकजा मुंडेंचं विधान. सभेच्या आयोजकांवर गुन्हे दाखल केल्याचे परिणाम भोगावे लागतील. नाम न घेता जरांगेंचा भुजबळांना इशारा, तर कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नसल्याचंही स्पष्ट. एकनाथ शिंदेंच्याच नगरविकास खात्यात घोटाळा झाला आदित्य ठाकरेंचा आरोप, तर महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर घोटाळ्यांची चौकशी करण्याचाही इशारा. शिंदेगडाच्या उमेदवार संजना जाधव यांना भाषणावेळी अश्रू अनावर. लग्नानंतर झालेल्या वेदना सांगताना भाऊक. कन्नड मतदारसंघात पत्नी संजना जाधव विरुद्ध पती हर्षवर्धन जाधवांमध्ये लढत. कांद्याच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ. स्वयंपाकघरामधील अविभाज्य भाग असलेला कांदा 80 ते 100 रुपयांच्या घरात. सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलंय. 15% ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावानं खरेदी. केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश जारी. कापूस सोयाबीन खरेदी केंद्राची संख्याही वाढणार. कोस्टल रोडचं 93% काम पूर्ण. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत वरळी ते वांद्रे वाहतूकही प्रवाशांसाठी खुली होणार. 5 तासाचा प्रवास अवघ्या 12 मिनिटात. पंतप्रधान मोदींची ब्राझीलमधील 19व्या G20 नेत्यांच्या शिखर परिषदेला उपस्थिती, तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल नायजेरियामधील मराठी बांधवांनी मानलेत मोदींचे आभार. राजधानी दिल्लीत प्रदूषणाचा कहर. रविवारी दिल्लीमधील हवेच्या दर्जाची गंभीर श्रेणीत नोंद, तर मोठे ट्रक आणि कंटेनर्सना राजधानी दिल्लीत नो एंट्री. 10वीपर्यंतच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर. UTL सोलर, सोलर लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.